फटाक्याने पुश करतो या शॉर्ट फाइंडला मात्र ठिकाणी शत्रशिक आहेत। पहिल्या चेंडूवर सिंगल धाव पूर्ण केली सोमनाथने आणि मात्र स्ट्राइक रोटेट केली या ठिकाणी श्रीगणेश होती येते म्हणजे स्वराज स्फोटनांतकर संघाची या नाणेफेकी गमावल्यानंतर फलंदाजी मात्र ठिकाणी करत असताना होम पिच आहे याच मैदानावर नेहमीच प्रमाणे सराव करत असतात नानकर गावातून। आज या स्पर्धेमध्ये आपल्याला तीन संघ पाहायला मिळाले, एक संघ जर पाहिला तर गावदेवी स्फोट नानकर संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे, त्यानंतर आपल्याला स्वराज स्फोट नानकर संघ या ठिकाणी मध्ये खेळताना पाहतो आणि त्यानंतर तुम्हाला नानकर स्फोट नानकर हा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल। म्हणजे असं वाटते की नानकर गावाची ही क्रीडानगरी आणि नानकर गावाचा कुठेतरी धबधबा पाहायला मिळतोय। लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन कॅप्टनला मात्र शत्रक्षणामध्ये बदल करावा लागतोय, परंतु बदल करणंही कालाची गरज आहे। चुकीची चेंडूची लेंथ पाहिली आपण डावा इष्टेवर आणि चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला आहे लॉंगलेच्या दिशेने, चार धावांसाठी हा चौकार। जबरदस्त इथे मात्र या ठिकाणी फटका पाहिला आपण मंगलच्या बॅटमधून, पहिल्या चेंडूला मात्र सामोरं गेला आणि पहिल्या चेंडूवर मात्र चौकार पेश केला आणि चौकाराने आपलं वैयक्तिक त्याने खातं उघडलं। एकूण धावसंख्या पाच धाव आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतायत। अजून इथे मात्र या ठिकाणी शॉर्ट टर्म बोल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, पंतांची स्वीकृती मिळेल का पाहूया। लेग बायचा इशारा, अवंतर धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली। असं वाटलं होतं की मात्र झेल टिपलाय की नाही, परंतु झेल तर मात्र टिपला होता, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नव्हता आणि त्याच मुले मात्र या ठिकाणी पाहतो की जोरदार अपील पाहायला मिळाली, ती अपील मात्र पंचांनी फेटाळली। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या बिंद गडी बाद सहा। पहिल्या फेरीतील ही मॅच आपण अनुभवतोय स्वराज स्फोट नानकर विरुद्ध रोशन स्फोट मुठवल आणि यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे प्रिन्स इलेव्हन पीसी विरुद्ध जयमल्लार किरवली। पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच असेल, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, निरूप देणारा दिवस। सायंकाळ 17 मध्ये तुम्हाला मेगा फायनलची मॅच सुद्धा पाहायला मिळणार आहे। इथे मात्र सरळ बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु स्विंग अँड मिस, चेंडू पडल्यानंतर किंचित थोडस बाहेरच्या दिशेने मात्र या ठिकाणी टर्न झालं आणि त्यामुळे पाहतो की फलंदाज सोमनाथ मात्र या ठिकाणी बीट होतोय। आज हायस्कोर मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण पहिल्या मॅच मध्ये 67 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 70 धावा आणि या मॅच मध्ये किती धावसंख्या उभारेल नानकर संघ हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे। इथे मात्र पहा शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं, काय कलाकृती आहे, शक्तीचा कमी युक्तीचा जास्त वापर केला, शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्राला बीट केला आणि चेंडू मात्र निघून जातो डीप थर्डमॅनच्या दिशेने, चार धावांसाठी हा चौकार। पुलटा चेंडू सुरू, एक फटका क्षेत्र खाली आहे, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू मात्र निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॅक टू बॅक हा दुसरा चौकार। पाहायला मिळते सोमनाथ आणि त्यानंतर मंगल। कुठेतरी महागडे षटक पाहिलं आपण राहुलच्या माध्यमातून, कारण भरपूर धावा त्याने पहिल्या ओव्हरमध्ये मात्र करते गेल्या आणि ज्यावेळी फुल पेश क्रीडांगण असो, गोलाकार वर्तुळाकार असलेला मैदान असो, त्यावेळी मात्र फलंदाजांना सुद्धा एक संधी असते की तुम्ही गॅप शोधू शकता, हवे तसे स्ट्रोक तुम्ही बनवू शकता, ज्या दिशेने तुम्हाला खेळायचं आहे त्या दिशेने तुम्ही खेळू शकता
आणि तशाच प्रकारे आपण पाहिलं तर या मैदानावर भरपूर फलंदाजाने चांगली बॅटिंग केली. खास करून आज दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर राजेंद्र भंडारी असतील त्यांनी 33 धावांची एक बहुमूल्य इनिंग्स पाहिली. आपण त्यानंतर अमनेपाडा संघाचा विचार केला तर राहुल असेल, मयुरीस असेल, त्यांनी सुद्धा मात्र जबरदस्त बॅटिंग केली. आणि आज पाहूया या दोन मॅचमध्ये मात्र कोणता फलंदाज इथे मात्र धावांचा पाऊस पडेल या मॅचमध्ये. तर पहिल्या पावप्लेची शक्यता केली ते मात्र समाप्त होते. जी पहिल्या ओव्हरमध्ये जी पाबंदी होती ती आता मात्र समाप्त झालेली. आता मात्र जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमा रेषेवर तैनात होताना पाहायला मिळतील. वेलकमी घ्यायचा आहे रोशन स्पोर्ट मुठवल संघ. कारण आपल्याकडे आज वेल भरपूर कमी आहेत, तब्बल 11 सामने कव्हर करायचे आहेत. आणि त्यासाठी एक प्रयत्न आहे आयोजकांचा की प्रत्येक मॅच आम्हाला ही 4 षटकांचीच खेळवायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज विकीने, परंतु पहिला चेंडू स्वेअर पाहायला आपल्याला. आज स्वेअर चेंडू भरपूर पाहतोय आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. खास करून 10 10 फूट आमने संघाने भरपूर अतिरिक्त चेंडू हाताळले आणि तोच फायदा उचलला तो म्हणजे जय बोलेनाथ आमनेपाडा संघाने. दिनेश पाटील भरपूर खुश आहेत कारण त्यांनी पहिला सामना जिंकलाय. आता मात्र हाफ ट्रॅकर पुल केलाय, जबरदस्त बॅटिंग, चेंडू आउट ऑफ द पार्क, 7 धावांसाठी हा षटकार. चुकीची लेंथ पाहिली आपण कारण डाकुरे आताचा फलंदाज आहे आणि त्याला तुम्ही आखूड टप्प्याची जर चेंडू फेकी डाबी इष्टीवर जर केली तर मात्र तुम्हाला अशाच प्रकारचे फटके पाहायला मिळतील. लॉंग लेगला मात्र क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र प्लाय झाला आणि हा पहिला बिग हिट षटकार आपण पाहिला स्वराज स्फोट नंतर संघाच्या डावामध्ये. चांगली बॅटिंग करतोय सोमनाथ आणि मंगल, चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा त्याने हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र तसा मात्र संपर्क झाला नाही. जोपर्यंत या ठिकाणी चेंडू आणि क्षेत्ररक्षक मात्र फील्ड करेल तत्पुरती मात्र 1 धाव इथे मात्र चोरटी पूर्ण केली. आता मात्र प्रेक्षकांची गर्दी आपल्याला सौफेर बाजूने पाहायला मिळते कारण सुपर संडे आहे आज, सुट्टीचा दिवस आणि भरपूर क्रीडारसिक आपल्याला सीमेरेषेच्या पलीकडे पाहायला मिळतात. आणि त्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी, तुम्ही जरा सीमेरेषेच्या पलीकडे एखादा झेल पकडला तर मात्र सर्वांनी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आधारस्तंभ भगवानजी पाटील साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे मात्र बॅट शेवटच्या मोमेंटला तोंड उघडलं, चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट केला फलंदाजाने. आणि प्रेक्षकाने किंवा सूचना करतो की तुम्ही तो झेल पकडणार आहात तो पडद्याच्या पाठीमागे पकडायचा आहे, पडद्याच्या आतमध्ये येण्याचा मुलीच तुम्ही प्रयत्न करू नका. आणि एखाद्या खेळाडूने जर एखादी विकेट हॅट्रिक, सिक्सर हॅट्रिक किंवा चौकर हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय भगवानजी बाबू पाटील याच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल जोपर्यंत शेवटचा सामना संपत नाही तोपर्यंत. सुरेख चेंडूची लेंथ पाहिली आपण, यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली, दोन्ही पायांच्या मधून हा फटका खोदून काढला होता फलंदाजाने. लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे, जोपर्यंत चेंडू फेक करतोय तोपर्यंत मात्र 1 धाव मात्र या ठिकाणी कम्प्लीट पाहायला मिळाली. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पाहायला मिळते 24 धावा बिनगडीबात. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय, मार्गस्थ आहे, वारंवार फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक डापुऱ्या हाताचा फलंदाज आहे तर एक उजव्या हाताचा फलंदाज आहे खेळपट्टीवर. इथे मात्र सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही. जी पार्टनरशिप अतिशय चांगल्या पद्धतीने झाली होती ती पार्टनरशिप तोडण्यामध्ये विकीला यश आलं, झेल टिपलाय आणि लागतो स्वराज स्फोट नांदकर संघाला हा पहिला धक्का. सेवक सन्माननीय प्रकाशजी रणवी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय.
एक विनंती असेल इताडे गावातील आजी माजी सरपंच आजी माजी सदस्य आजी माजी पोलीस पाटील ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे कारण ही स्पर्धा आपली आहे आणि आपण या व्यासपीठावर बसून या स्पर्धेचं आनंद घ्यायचा आहे। सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय। पहिला धक्का लागला या ठिकाणी या स्वराज स्पोर्ट नामकर संघात सोमनाथच्या माध्यमातून इथे मात्र पहा अचानक चेंडूने मात्र चेंडूला मिळाली टिकॉकची इथे मात्र पाहायला मिळाला आणि अशा रीतीने मात्र दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त। नवीन फलंदाज सूरज येते वन डाऊन साठी। दोन षटकांची समाप्ती 24 धावा स्कोर कार्ड वर पहिल्या ओव्हर मध्ये पहिले तर 14 धावा खर्च केल्या होत्या राहुलने आणि या ओव्हर मध्ये 10 धावा खर्च केल्या विकीने आणि एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा त्यांनी मात्र प्राप्त केली। आतापर्यंत 12 सरासरीने आपला धावा पाहायला मिळत आहेत। नेक्स्ट मॅच प्रिन्स इलेव्हन पीसीए विरुद्ध जयमल्लार किरवले। दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण पास बॉक्स मध्ये नाण्यापिकेसाठी सज्ज राहायचं आहे। भरपूर संख्येने आज आपल्याला क्रीडा रसिक मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत। भरपूर प्रेक्षक आज आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। वर्ष पहिल्यापर्यंत असं वाटतं की या स्पर्धेला 10 वर्षाचा अनुभव आहे अशा प्रकारची आपल्याला ही स्पर्धा या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी डानकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीय। तिसऱ्या षटकात सुरुवात करेल गोलंदाज सौरभ आणि पहिला चेंडू निर्धाव इथे मात्र पाला बोलतोय। मंगल आणि सूरज हे दोन फलंदाज आपल्याला खिलपट्टीवर पाहायला मिळत आहेत। इथे मात्र मेष टाबिंग फटका फसला चेंडू हवे छत्रशक चेंडूला जाण्याचा प्रयत्न करतोय। प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळाले परंतु चेंडूला गॅदर करू शकले नाही परंतु प्रयत्नांची मात्र ठिकाणी दात दाबी लागेल। लॉंग अपला उपयोग होते आणि जवळपास मिडॉन आणि मिडॉपच्या मध्ये मात्र जाऊन जेल टिपण्याचा त्याने प्रयत्न केला। खिलाडू होती रोशन स्पोर्ट मुठबल संघातील राहुल आणि कुठलाही क्षेत्र असू द्या मित्रांनो आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आणि तोच प्रयत्न इथे मात्र राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला। झेल ड्रॉप झालं आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाजाने तब्बल 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या। भरपूर वेळ चेंडू आकाशात आपल्याला पाहायला मिळाला हवेत होता परंतु गॅदरिंग मात्र कुठेतरी या ठिकाणी आपल्याला चुकीची पाहायला मिळाली। सौरभ मोठे फटके या खेळण्यामध्ये मात्र दमखम ठेवतोय आणि पाहूया मोठे फटके त्या बॅटमध्ये पाहायला मिळतील की हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु टायमिंग मात्र चुकीचं जुळलं। यॉर्कर लेन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र हा ट्रेंड सुरू आहे हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्यात आणि अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी मात्र तुम्हाला सरावाची सुद्धा अगदी अत्यंत गरज आहे आणि आता मात्र तोच प्रयत्न आता पाहतो की भरपूर फलंदाज करत असतात टेनिस क्रिकेटमध्ये। आपण पहिला आमनेपाडा संघाच्या राहुलने हेलिकॉप्टर अंदाजामध्ये एक षटकार या ठिकाणी पेश केला होता आणि आपण जर भिवंडी तालुक्याचा जर विचार केला तर माटी महेंद्र त्या फटक्यामध्ये माहिर आहे परंतु सौरभ सुद्धा कुठे मागे असेल या ठिकाणी चेंडूला फेकून दिला वाडी लॉंग अपच्या डोक्यावरून 7 धावांसाठी हा षटकार। मैदानामध्ये मात्र आग ओकतोय जबरदस्त हिटिंग षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला। अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय डाऊन द ग्राउंड उंची जास्त आणि जो अंतर हवा होता तो अंतर सुद्धा मात्र या ठिकाणी मिळाला होता परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या असं म्हटलं तर वावगट ठरणार नाही। राहुल होते त्या ठिकाणी
आणि जोपर्यंत चेंडू फेक करते तत्पूर्वी दूर धाव मात्र या ठिकाणी फलंदाजाने कंप्लीट केल्या. काय बॅटिंग इथे मात्र पाहतो आक्रमक रूप धारण तो अवतारला या ठिकाणी फलंदाज सूरजने. धावसंख्या 34 धावा स्कोर कार्डवर. चांगल्या स्थितीमध्ये नांदकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र ऑन साइड ला उडवण्याचा प्रयत्न ऑफ स्टिक त्या चेंडू होता. तुम्ही जर हा चेंडू कव्हर पॉइंट कडे किंवा इष्ट कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र चांगलं ठरू शकलं असतं. परंतु या ठिकाणी एक चुकीचं शॉट सिलेक्शन आणि शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला गोलंदाज सौरवच्या माध्यमातून. आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर रोशन स्पोर्ट मुठवळ संघाने आतापर्यंत धावा खर्च केल्या 34. अजून एका षटकात देखील आपल्याला या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जी पुढची मॅच असणार आहे प्रिन्स इलेव्हन पीसीए विरुद्ध जय मल्हार किरवली. या दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन या ठिकाणी थांबायचं आहे. आपण पाहतोय स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2021-22 स्पर्धेचा शेवटचा दिवस. 4 दिवसांची स्पर्धा. आई गावदे इस्पर नांदकर संघाने या अगोदर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. कालचा दिवस गाजवला तो म्हणजे नक्षत्र एंटरप्राइजेस उदरबाडा संघाने. आणि त्या संघासमोर सेमी फायनल मध्ये पाहूया आज कोणता संघ या ठिकाणी क्वालिफाय होतोय. आपल्याकडे जसा वेल मिळेल कैलास पाटील तसं आपण या ठिकाणी संजय स्मृती चषकाचे ड्रॉ ओपन करणार आहोत. 3 दिवसांची स्पर्धा असेल. दिनांक 10 जानेवारी ते 12 जानेवारी. आणि या स्पर्धेमध्ये एकूण संघ खेळणार आहेत 34. आणि त्या स्पर्धेचा ड्रॉ आपण या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून ओपन करणार आहोत. शेवटचं स्लॉग षटक आणि गोलंदाज सज्ज होईल अजय. नाबादच जय आहे परंतु सामना विजयासाठी मात्र तुम्हाला हा षटक मात्र चांगल्या पद्धतीने टाकावा लागेल. परंतु मंगल चांगल्या टच मध्ये आहे कारण सलामीला आले होते. भरपूर वेल त्याने खेळपट्टीवर गाठलेला आहे. त्यानंतर सूरज मोठे फटके खेळण्यासाठी मात्र तो ओळखला जातोय. त्याच्या बाटमध्ये मोठे फटके येतील का परंतु या ठिकाणी फटका खूपच छान पाहायला होतो. मिडुकीच्या दिशेने एकदा पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी चित्त्याची सप्लाय पाहायला मिळाली. 2 धावा सहजपणे कंप्लीट पाहायला मिळत आहेत. आज कुठेतरी असं वाटतं की फलंदाजांचा बोलबाला असेल कारण पहिल्या मॅच मधून पाहतो की षटकार चौकारांची आतिषबाजी. षटकार चौकाराचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय. संख्या 36 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सोमनाथ बाद झाला. त्यांनी 10 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं होतं. इथे मात्र चेंज ऑफ पेस थोडस वेट केला मंगलने परंतु चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठलाही टायमिंग तो साधू शकला नाही. निर्धाव चेंडूने मात्र इथे समाप्ती. चांगली रिकव्हरी पाहायला मिळते शेवटच्या स्लॉग षटकामध्ये अजयगडनं. आता मात्र खराब चेंडू आहे आणि त्याचमुळे पाहतो की शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. अतिशय वेगाने निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. नाव आहे बीबी स्पर्धेताडे आयोजित स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2021-22 चा हा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. या ठिकाणी फुल टॉस डिलिव्हरी आणि मधली एसटी गुल होतोय. मंगलला आता मात्र जावं लागेल. खेळाडू कक्षामध्ये लागतोय दुसरा धक्का स्वराज फोट नांदकर संघाला. संघाला योगदान दिलं त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा समाविष्ट होता. आणि आता मात्र नवीन फलंदाज असेल युनिट नंबर 4 अनिकेत. संख्या पली तर 40 धावा स्कोर कार्डवर. अजूनही आपल्याला या पहिल्या डावामध्ये 2 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल आणि सामना करेल आता मात्र अनिकेत. इथे मात्र पाहू शकता आपण थोडासा वेगामध्ये बदल केला गोलंदाज अजयने. चतुराई पाहायला मिळेल परंतु रॉंग ऑन थ्रो ओव्हर थ्रोच्या रूपाने अजूनही काही धावा मिळू शकतील. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न घातकी असेल आणि पंचांचा फोटो आकाशामध्ये फलंदाज बाद.
आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्वराज स्फोट नांदकर संघाने धाबा जोडल्या तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 आणि हा सामना जिंकण्यासाठी रोशन स्फोट मुठवल संघाला 49 धाबींची आवश्यकता आहे. या धाबा कशर्तीने पूर्ण होतील तत्पूर्वी आपण पुढील सामन्याची नाणेफेकी आपण करणार आहोत. तर ही नाणेफेकी करण्यासाठी सन्माननीय अमनेगावचे समाजसेवक सुरेशजी पाटील आणि त्यानंतर आमचे किने काका आहेत आमच्यामध्ये. तर दोन्ही मान्यवर विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ असते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. संघ आहेत जय मल्लार स्फोट किरवली विरुद्ध प्रिन्स इलेव्हन पिसे. पिसे संघाचे संघनायक आलेले आहेत. जय मल्लार स्फोट किरवली संघाला सुद्धा विनंती करतो की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्लीज जो आमचा मुख्य व्यासपीठ आहे तो तिथे मात्र तुम्ही प्लीज गर्दी करू नका, थोडस बाजूला बसायचं आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. तर मी या सन्माननीय आमचे किने काकांना विनंती करतो की आपण हा नाणं उडवायचा आहे. संघ आहेत प्रिन्स इलेव्हन पीसी विरुद्ध जय मल्लार स्फोट किरवली. किरवली संघाचे संघनायक कॉल देत आहेत. स्वर्गीय बारकूबाई स्मृती चषकाची मागणी परंतु आलेला आहे बीबी स्फोट इताडे. म्हणजे हा टॉस जिंकलाय प्रिन्स इलेव्हन पीसी संघाने आणि इताडे गावचे या सचिन पाटील यासकडे हे शीतपे आहे. आपण स्विनिंग संघनायकाला हे शीतपे द्यायचं आहे. मान्यवरांचं आभार. विनंती करतो की पुन्हा आपण जाऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय प्रथमतः तुम्ही करण्याचं पद स्वीकारलेलं आहे संघाचं, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर कशा रीतीने तुम्ही आपल्या संघाला या ठिकाणी डेव्हलपमेंट करणार? 100% देऊ आम्ही. टॉस जिंकलाय काय करण्याचा निर्णय? फिल्डिंग. आणि काय वाटते की या फिल्डिंग करत असताना तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40 आत. आणि कोणत्या गोलंदाजाकडे तुला अपेक्षा आहेत? मयूर, मानव आणि स्वतः मी. तू संघनायक आहेस, तुझी काय भूमिका असणार आहे? बॉलर. तर तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉसची मागणी केली परंतु पुरवठा मिळाला नाही, फलंदाजी करायची आहे. भावे किरवली संघाने चांगली कामगिरी केली सकाळी सत्रामध्ये. आता जय मल्लार किरवली संघ इन ऍक्शन आहे. कितपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 50+. आणि या आयोजनाबद्दल काही दोन शब्द? चांगलं आयोजन आहे, आम्हाला इथे खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. मित्र टॉस संपन्न झालेला आहे. प्रिन्स इलेव्हन पीसे या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि इन्व्हाइट केलेला आहे जय मल्लार स्फोट किरवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी. ओ टू यू कॉल बॉक्स. थँक यू सो मच योगेश पाटील सर. तर आल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं कर्दुबाई स्वर्गीय बारगुबाई स्मृती चषक 2021-2022 सत्रामध्ये ज्या आपल्या आत नाही आहेत ना त्यांच्या मात्र या वेळेला स्वप्नाने साकारलेली मात्र ती स्पर्धा या वेळेला भगवान शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील ते आयोजक रॉयल म्हणजे राजा, राजासारखं कारभार आणि राजासारखं कारभार आणि त्याप्रमाणे ते मात्र SEO म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा आहेत, उद्योगपती उद्योजक. म्हणजे ग्रामस्थांना एकत्र घेऊन मी म्हणेन ना कार्यसम्राट, कार्यसम्राट दर्जा दर्जेचे मात्र व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्व म्हणजे भगवान शेठ पाटील आणि त्यांच्या आई च्या नावाने ही स्पर्धा मात्र साकारली जाते या मैदानावरती. मी नक्कीच म्हणेन पहिलाच बॉल इथे मात्र टाकणे सज्ज होईल. फुल टॉस आहे, चुकीला माफी नाही हिडवीच्या वरनं. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा चौकार आला. ही स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे ना, तर चेंडू नो आहे आणि पहिलं वर्षामध्ये ही मात्र स्पर्धा मात्र इथे मात्र अविश्वसनीय पाहायला भेटल्यात. चारही बाजूला आपण कटआउट पाहू शकाल, मी म्हणेन बॅनर, त्यानंतर मात्र स्पर्धा पाहू शकाल. मंडपची शोभा चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं मी म्हणेन या मैदानावरती. पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा प्राधान्य करण्यात आली ग्रामस्थ मंडळी ठाडेच्या माध्यमातून. इथे मात्र फोटामेटका लगवायचा होता. पहिला बॉल ना हा फुल टॉस होता, फक्त त्या चेंडूला दिशा दिली, लेन लवकर उलकली आणि चौकार. मी म्हणे 49 धावेचं लक्ष पार करायचं या वेळेला रोशन स्फोट मुठवल टीमला, कारण की पहिले 48 धावा उभारल्या स्वराज्य स्फोट नांदकर संघानं. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. षटकातील पुढचा बॉल
रिवर्स वापर स्मिशिट खेलना प्रयत्न चेंडू बैट का संपर्क जुड़ला नहीं है हा चेंडू निर्धावाड़ा या मैदान वरती एकूणच आम जो गरज है या मैदान वरती मी मेन ना इधे आजा दिवस जर विचार के धावा पहिल्या मैच मध्ये 64-65 लक्ष्य होतं ते लक्ष्य पार करता आलं नाहीये दुसऱ्या मैच मध्ये 70-71 चं लक्ष्य होतं ते पार करता नाही या मैच मध्ये ना मी म्हणे 49 लक्ष्य इथे रन आउट जी लागली असती पण नाहीये व्यवस्थित क्रीज वरती 49 धावा क्रिकेट मध्ये ना कोणतीही धावसंख्या सेट नसते जोपर्यंत प्रयत्न जर आपला जर चांगला असेल ना तर मात्र कितीही धावा आपण मात्र काढू शकतो समोरच्या टीमने जर धावा जर मी म्हणे ना 70 बनवला तर 71 आपण का नाही बनवू शकत जर मी म्हणे ना दर्जा जबाबदारी जर असली ना त्या जबाबदारीनं काम नक्कीच पूर्ण होऊ शकतं या मैदानावरती जाऊया मॅच कडे षटकातील पुढचा बॉल या षटकातील पुढचा बॉल बाय चिनरेज चेंडू मागे चाललाय आउटफील्ड पास आहे तिथे क्षेत्ररक्षक आहेत चेंडू उडवतील बेकतील तोपर्यंत या बॉल वरती दोन दबा इताडे गावाचे कोई ज्येष्ठ नागरिक आले असतील ना तर आमच्या आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी आयोजकांकडून सूचना येते इताडे गावचे ग्रामस्थ ही स्पर्धा आहे इताडे गावाची ही स्पर्धा आहे आपली ही स्पर्धा आहे पारंपरिकची ही स्पर्धा आहे पराक मी म्हणेन आपल्या गावाची तर या गावचे वरिष्ठ व्यक्तिमत्व कोण आले असतील ना तर या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आताचा बॉल बॅटच्या मिडल ऑफ द बॅट तिथे क्षेत्ररक्षक आहेत इथे एक चेल सुटला जातो पुढे गेले आणि मिन विकेटला चौकार तर दरम्यान या ठिकाणी इताडे गावातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ समाजसेवक सन्मान्य शांतारामजी वेलेकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे तर विनंती असेल की आपण व्यासपीठावर एवढं स्थानापन्न व्हायचं आहे तुमचं मी बिबीस पण इताडे या संघाच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मी म्हणेन ना हा जेलपर्यंत पोहोचले नव्हते व्यवस्थित कारण की कॅच पुढे गेले त्यानंतर मात्र इथे इथे डायरेक्ट इथे थ्रो बघा कलेक्टिंग करा मी म्हणेन ना गोलंदाजी इथे मात्र परागष्टा करतो आणि त्याला साथ देत नाहीये इथे मी म्हणे क्षेत्ररक्षक या मैदानावरती षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 12 सौरभ आपण जर पाहिलं तर या आयोजनाचा विचार केला तर खरोखरच मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की या वर्ष पहिलं आहे परंतु आम्हाला गर्व आहे ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहिलं आपल्याला आणि या आयोजनासाठी जी अपारमेंट केलेले आहे ना ती म्हणजे बीबीस पण इताडे संघ आणि खास करून रोशन पाटील असतील ते संघाचे संघनायक आहेत लीडरशिप करतात आणि त्यांना जी साथ मिळाली ती म्हणजे सुधीर पाटील असतील गुरुनाथ पाटील असतील केतन पाटील निवृत्ती पाटील मधुकर पाटील जितू भुईर करण पाटील बल्ली वेलेकर मधुकर पाटील मधुकर वेलेकर नवनाथ पवार समीर पवार भाऊ वेलेकर आणि जयेश पाटील यांची मोलाची साथ या आयोजनाला लाभली आणि त्यांच्या मुलेच सन्मानी भगवानजी पाटील साहेबांनी एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि खरोखरच मी तर म्हणतो की कौतुकास्पद कामगिरी कारण भगवानजी पाटील साहेबांनी सुद्धा मात्र विचार केला नसेल की एवढं चांगलं आयोजन या सर्वांच्या मुले पाहायला मिळेल आणि खरोखर ते करून दाखवलं म्हणजे बीबीएस पण इताडे संघाच्या सर्व सभासदांनी कौतुकास्पद कामगिरी तर नक्कीच 12 धावा धावफलकावरती जरी पहिलं वर्ष जरी असलं ना ते प्रयत्न खूप चांगले होते कारण की मी म्हणेन ना ही स्पर्धा खूप मोलाची आहे कारण की इताडे गावाची स्पर्धा तर मी योगेश पाटील सर तर नक्कीच सांगेन एक कौतुकाने जेव्हा जेव्हा मी भिवंडीमध्ये येतो ना तेव्हा तेव्हा मी अक्षर सांगतो ही स्पर्धा 2 लाखाची कोणीच म्हणू शकणार नाहीये कारण कल्याण डोंबिवली आणि पूर्ण रायगडमध्ये आम्ही समालोचन केलं पण ही स्पर्धा ना मी म्हणेन ना कमसे कम 2 लाखाची स्पर्धा पहिलं पारदर्शक असेल अशी स्पर्धा आमच्या रायगड कल्याणमध्ये होत असते ही स्पर्धा ना खूप अभिमानाची स्पर्धा मी म्हणेन नक्की याचं सर्व येत जातं इताडे गावाला आणि त्यांच्या सोबत भगवान शेठ पाटील यांना या चला जाऊया त्या मॅच कडे धावफलकावरती धावा 12 आणि मी म्हणेन 49 जावेचा पाठलाग करायचा या मैदानामध्ये षटक क्रमांक 2 अमोल सज्ज झालाय गोलंदाजी मार्फत अमोलचा वापर या मैदानावरती षटकातील पहिलाच बॉल आता मिडल ऑफ द बॅट खेळले तिथे क्षेत्ररक्षक आहेत कोणती चूक होणार नाहीये डीप स्क्वेअर लेगला मात्र टिपला जातो झेल आणि इथे संपलाय या मैदानावरती राहुलचा खेळ परतीचा इशारा पहिला धक्का
पहिल्याच बॉल वरती यश प्राप्त करून दिलं मी म्हणेन अमोलनं राहुलला बाद केलं जरी एकूणच आबेचं लक्ष असले ना या मैदानावरती तर आता येणारे बॉल 17 आणि 27 आबेची मात्र गरज आहे. क्रिकेट मध्ये कोणतीही धावसंख्या सेट नसते मित्रांनो, मात्र मेहनत आणि घाम घालणं लागतं. अक्षरशः तर मी म्हणेन रंग मैदानावरती घाम घालणं खूप गरजेचं होते. आता मात्र सरासरी आली आहे 13.6 ची या मैदानावरती. खूप चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर मध्ये. मी म्हणेन ना हाताचा बॉल नजाकत अक्षरशः बागपूरला जाऊन हा नजाकतीचा स्ट्रोक पाहायला भेटला. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चौकार 4. सौकाराच्या मदतीनं धावपळकावरती 16 धावा. इथे मात्र यू मिस डेफिनेटली हिट. दांड्या वाकवल्या जात आहेत. आता परतीचा इशारा सौकारनं प्रत्युत्तर दिलं. गोलंदाज अमोलनं लागणारा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना रोशन स्पोर्ट फुटबॉल टीमला. तर मनसेचं एकमेव आमदार आपण पाहिलं, विद्यमान आमदार कल्याण डोंबिवलीचे एकच वादा प्रमोद ओबूरकर राजू दादा यांचं. मात्र आपण संगीत डीजे माशर परमेश मालना या संगीतानं ना मात्र खूप काही सांगून गेलं आणि मात्र या वेळेला विधानसभेवरती ते निवडून सुद्धा आले आणि आमदार मनसेचं एकमेव आमदार राजू दादा पाटील या संगीतानं खूप मात्र महाराष्ट्रात ते प्रसिद्ध झालंय. बॅक टू द क्रिकेट. आताचा बॉल इथे हवेमध्ये आहे लॉंग ऑनला. कोणती चुकी होणार नाहीये. तू चल मैं आया. अजून एक धक्का या वेळेला बॅटिंग करणाऱ्या रोशन स्पोर्ट मिटवाल टीमला. फायनलचा आणि तर ही हॅट्रिक जर पूर्ण केली गोलंदाज अमोलने तर सन्माननीय या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय भगवान चेट पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज या गोलंदाजला मात्र देण्यात येईल. नक्कीच नक्कीच खेळाडूंना ना मी म्हणेन या वेळेला चांगलं पारितोषिक लावलं जातं या स्पर्धेचे सर्व सर्व ऑर्गनायझर भगवान दादा पाटील यांच्या माध्यमातून. हॅट्रिक बॉल इथे हा बॉल जसा फुटलेचा बॉल फक्त दिशा दिली आणि चेंडू दसरेल चाललाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चौकार 4.
आता बॉल युमेस हिट पण इथे फ्री हिट चेंड होता अक्षरशः मी म्हणेन ना फलंदाजाला समज नव्हतं जेव्हा आपण क्रिकेट खेळतो ना तेव्हा मात्र प्रत्येकाकडे लक्ष असणं खूप गरजेचं असतं पण लक्ष नव्हतं त्यांचं काही हरकत नाहीये चुका सर्वांकडून होतात कधी कधी आम्ही कॉमेंट्री करतो ना आमच्याकडून कधी कधी मात्र चुका होत असतात पण एक गोष्ट सर्वात जेव्हा तुम्ही गुणलेखन करता तेव्हा तुम्ही जरी चुकीची जरी माहिती दिली तरी तुम्ही ते खोडू शकता पण आमच्या मुखातून जो शब्द बोलतो तो आम्ही कधीच खोडू शकत नाहीये कारण की मात्र पण इथे मात्र मी म्हणेन ना या बॉलवरती नक्कीच त्याने चांगला बॉल विकला होता आणि हा चेंडू निर्धाव आला यस्टांचा वेग चांगला घेतला मात्र चेंडू होता आणि धावपळकावरती धावा स्थिर आहेत 23 धावा 49 धावेचे टार्गेट आहे 23 धावा धावपळकावरती षटकातील पुढचा बॉल आता बॉल फक्त फ्रंट फुटला कट केली आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत कारफेट चेंडू कॅरी करतील तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बराबरीनं 24 धावा 24 धावा धावपळकावरती पाहू शकाल अजून येणारे बॉल 10 करावा लागतील 25 अर्धा पल्ला पार गेला या मैदानावरती रोशन फोर्ड मुठबालना आताचा बॉल खूप चांगला मात्र चेंडू बाहेरचा कुठला संपर्क झाला नाही अंकाला चेंडू स्पर्श झाला हा चेंडू निर्धाव आलाय निर्धाव चेंडू षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल सुरेख होता स्वतःच्या पॉल्थमध्ये काय फिल्डिंग केली जातीये इथे मात्र या वेळेला दिवेशच्या माध्यमातून गोलंदाज दिवेश मात्र गोलंदाजी करतो त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा मी म्हणेन पावित्रमध्ये क्षेत्ररक्षण करणं खूप अवघड असतं मात्र पायाने अक्षरशः मी म्हणेन ना चेंडू थांबवला गेला दिवेशच्या माध्यमातून आणि चेंडू निर्धाव आलाय आणि धावपळका भरती धावा 24 आहेत अजून या षटकातील जर विचार केला ना मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली दोन चेंडू शिल्लक असतील या षटकातील पहिला चेंडू नो आला मी म्हणेन त्यानंतर गोलंदाजी चांगली केली जाते दिवेशच्या माध्यमातून या मैदानावरती षटकातील पुढचा बॉल इथे गतीमध्ये परिवर्तन गतीमध्ये परिवर्तन स्लोअर ओरचा बॉल फेकला होता मी म्हणेन लेन ओलकली गेली नाहीये फलंदाज फलंदाजी करत असताना या मैदानावरती अजयच्या माध्यमातून पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव मी म्हणेन ना इथे बीट केले जातात अजयला या वेळेला आणि आता येणारे बॉल 7 आणि करत असेल ती 25 धावेची 7 बॉल 25 ची गरज आहे मी म्हणेन या मैदानावरती कुठेतरी ना फलंदाज लवकर बाद झाले या दुसऱ्या षटकामध्ये विचार केला अमोलचा मी म्हणेन चांगली गोलंदाजी अमोलनं केली या षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल उडवला उंच तर गेला लांब जाईल का मस्तामिंग आहे तिथे मिन विकेटला झेल जमिनीला जाण झाली आहे आणि या बॉल वरती आली आहे ती फक्त एकच धाव आणि इथे मात्र क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ कॅच सोडली आहे आता मात्र समीकरण असणाऱ्या येणारे बॉल असतील 6 आणि करावा लागतील 24 मध्ये 4 बॉल वरती 4 षटकार म्हणजे 6 चेंडू 24 ची गरज आहे ऐकूया डीजेच्या माध्यमातून या दुपारच्या सत्रामध्ये एक समधुर संगीत
नवीन फलंदाज विकी मैदानामध्ये आता येणारे बॉल पास तेवीशी गरज आहे. मी म्हणेन ना पहिल्या षटकामध्ये 12 धावा जरी आल्या असल्या ना तरी मी म्हणेन खूप चांगल्या होत्या, कारण की विकेट नव्हतं गेलं. मी म्हणेन बॅटिंग करणारा ओशन स्पोर्ट मुठभार, त्यानंतर अमोल का चांगली गोलंदाजी केली. आताचा बॉल फक्त दिशा दिली आहे, चेंडू चला फाईन लेगला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू वडवतील, तोपर्यंत एकच धाव. मग दुसऱ्या षटकाचा विचार केला, अमोलनं फक्त 8 धावा दिल्या पण 4 फलंदाजांना मात्र बाद केलं. तिथे कितीतरी मी म्हणेन ना तिथे मॅच मी म्हणेन टर्न झाली आणि या मैदानावरती. त्यानंतर मी म्हणे राजे दिवेशचा जर विचार केला तर दिवेशनं पहिला बॉल जरी नो फेकला असला ना तरी मॅच मॅचला. आताचा बॉल खूपच चांगला अजयला, इथे मात्र मी म्हणेन ना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे. या मैदानावरती चांगली गोलंदाजी इथे करतो आहे. आता गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून छोटा गत गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी. मी म्हणेन ना यंगस्टर आताच्या हंगामामध्ये खूप आहेत, कारण की 2018-20 कालखंड व्हायला खूप चांगले यंगस्टर आपल्याला भेटतात. आताचा बॉल पुन्हा एकदा देतो आणि इथे मात्र बॅटची एज लागली आणि विकेट कीपरनं झेज गेला. लहानकाला लागणारा आणखीन एक धक्का मैदानावरती रोशन स्पोर्ट मोठवळ टीमला. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला या मैदानावरती. 27 या धावसंख्येवरती शेवटचे बॉल 2 शिल्लक आहेत, फक्त उपचारितच बाकी असलेल्या मॅच मध्ये षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल असते पाऊतंतर चेंडू केल उंगाला, चेंडू सरळ झाला आता मात्र कव्हरेज रिझन मध्ये. तोपर्यंत या बॉल वरती एक धाव निर्धाव बॉल आहे, धाव घेतलीच नाहीये आणि मी म्हणेन विजयापासून दूर असेल आता मात्र स्वराज्य स्फोट. आणि आत्ताचा बॉल खूप चांगला, इथे फंसाचा इशारा फलंदाजा नो डाऊट आहे. तर हा ही मॅच जिंकली आहे या मैदानावरती स्वराज्य स्फोट नानकर टीमनं. मतलब पुढे जातीय, पुढच्या सामन्यामध्ये होतीये दाखल. हार्डलक टीम रोशन स्फोट मुठवल काही हरकत नाहीये, खेळ चांगला केला. पुढच्या खूप साऱ्या स्पर्धा आहेत, त्यांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आम्ही येतो आहे मॅन ऑफ द मॅच. तर छोटी मुलं मैदानामध्ये जरा बाहेर का